विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। संस्कृत येणार चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण कालिदासांच्या दंतकथा श्रुतकथा यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत, कारण की त्यांच्या जन्माविषयी आणि व्यक्तित्वाविषयी जे काही उपलब्ध आहे ते 100% सप्रमाण सिद्ध झालेलं नाहीये। आणि त्यांनी ज्या सप्तकृती लिहून ठेवलेल्या आहेत त्या सप्तकृतींमुळे आणि खास करून मेघदूतम नावाचं जे अजरामर खंडकाव्य ज्याला गीतिकाव्य असंही म्हटलं जातं त्यामुळेही ते खूप अजरामर झालेले आहेत। विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे, भाषांतर झालेलं आहे। म्हणून त्यांच्याविषयी ज्या काही श्रुतकथा आहेत त्याच या ठिकाणी आता शिल्लक उरलेल्या आहेत, कारण त्यांच्या जन्माविषयी आणि व्यक्तित्वाविषयी मी आधी सांगितल्याप्रमाणे काहीही सिद्ध झालेलं नाहीये आणि वेगवेगळ्या विद्वानांचं वेगवेगळं मत आहे। त्यातलं पहिलं मत आज आपण जाणून घेऊयात। अनावृत कपाटम द्वारम देही, अर्थात हे सुंदरी दार उघड। पूर्वी एक विद्युत्तमा नावाची राजकुमारी होती, तिचं स्वयंवर ठरलं होतं आणि तिला एक विद्वान व्यक्ती वर म्हणून पाहिजे होता। अनेक विद्वान स्वयंवरामध्ये आले, हरले आणि ते परत निघून जाऊ लागले। दोन तीन विद्वानांना एका झाडावर चढून ज्या फांदीवर बसला त्याच फांदीला तोडणारा एक मूर्ख व्यक्ती दिसला। त्या तिघांनी हा विचार केला की या मूर्खाचा विवाह आपण विद्युत्तमेशी लावून देऊयात। त्या तीनही विद्वानांनी असं ठरवलं की या मूर्खाचा विवाह विद्युत्तमेशी लावून देऊयात। दरबारात गेले आणि त्याला चूप बसायचं सांगितलं आणि त्या विद्युत्तमेला सांगितलं की हे आमचे गुरु आहेत आणि यांचं आज मौनव्रत आहे। ठीक आहे असं म्हणून जेव्हा शास्त्रार्थ सुरू झाला तेव्हा विद्युत्तमेने असं एक बोट दाखवलं। कालिदासांना वाटलं की ती माझ्या डोळ्यात बोट घालणार की काय आता, म्हणून कालिदासाने असे दोन बोट केले म्हणजे मी तिचे दोन्ही डोळे फोडतो। म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की ईश्वर एक आहे आणि कालिदासांनी दोन बोट दाखवल्यामुळे त्याचा अर्थ असा झाला ईश्वर एक आहे परंतु त्याचे दोन भेद सांगितले जातात, साकार आणि निराकार, साकाराकडून निराकाराकडे जाता येतं। त्यानंतर विद्युत्तमेने असे पाच बोट दाखवले आणि असं केलं। कालिदासाला वाटलं आता ही मला चापट मारणार आहे की काय, म्हणून कालिदासाने अशी मूठ दाखवली। तेव्हा विद्युत्तमेला असं म्हणायचं होतं की पंचमहाभूतापासून सृष्टी निर्माण झालेली आहे, पण कालिदासाचं म्हणणं असं होतं की पंचमहाभूते विखुरलेले असले तर सृष्टी निर्माण होऊ शकत नाही, ते जर एकत्र आली तर जीवतत्व निर्माण होऊ शकतं। अशा प्रकारे बऱ्याचशा प्रश्नानंतर शास्त्र चर्चा झाली आणि त्या ठिकाणी कालिदासाचा विजय झाला, विद्युत्तमेचा विवाह त्याच्याशी लावून देण्यात आला। परंतु नंतर लवकरच लक्षात आलं की हे तर मूर्ख आहेत, हे जसं सांगितलं त्याप्रमाणे विद्वान नाहीयेत, म्हणून पत्नीने त्यांचा अनादर केला आणि तिने त्यास सांगितलं की तुम्ही काहीतरी शिकवण्या। कालिदासांना खूप वाईट वाटलं, ते देवी कालीच्या मंदिरात गेले आणि तिथे कालीदेवीची उपासना करून कालीदेवी त्यांना प्रसन्न झाली आणि त्यांना एक शक्ती प्राप्त झाली, त्यांनी खूप विद्या प्राप्त केली। आणि नंतर परत घरी आले तेव्हा दार वाजवलं तर आतून पत्नीने आवाज दिला अस्ति कश्चित वाघ विशेष। त्या तीन शब्दांना घेऊन कालिदासांनी नंतर तीन कृतींची रचना केलेली आहे। अस्ति या शब्दाला घेऊन कुमार संभवम नावाचं महाकाव्य लिहिलेलं आहे। अस्तित्वरस्याम दिशि देवतात्मा याची सुरुवात आहे। कश्चित या शब्दाला घेऊन मेघदूतम नावाचं अजरामर दूतकाव्य तयार केलेलं आहे। कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्त अशी सुरुवात आहे। आणि वाघ हा शब्द जो तिसरा आहे वाघ विशेष मधला वाघ, वाघार्थाविवा संपृक्त वाघार्थ प्रतिपत्ते यापासून रघुवंश महाकाव्याची निर्मिती केलेली आहे। अशा प्रकारे ही एक दंतकथा आहे। पत्नीने प्रताडित केलं, नंतर खूप प्रयत्न केला, अभ्यास केला आणि विद्वान झाले अशी ही दंतकथा सांगते। विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा खूप प्रयत्न जर केले, आपण तर कालिदासासारखे नाही आहोत पण प्रयत्न केले, निरंतर अभ्यास केला तर निश्चितच कालिदासासारखे होऊ शकतो। दुसरी एक दंतकथा अशी आहे की कालिदासांनी भोजराजाची भेट कशी होते। भोजराजा हा धार्मिक सत्यवक्ता आहे, काव्यप्रिय आहे। त्याने एकदा स्पर्धा ठेवलेली होती की जो कोणी मला नवीन काव्य ऐकून दाखवेल त्याला 51 सुवर्ण मुद्रा मिळतील। त्या दरबारामध्ये त्यांनी एक पाटी द्विपाटी त्रिपाटी असे लोक ठेवलेले होते। एक पाटीला एकदा ऐकलं की पाठ, द्विपाटीला दोनदा ऐकलं की पाठ, त्रिपाटीला तीनदा ऐकलं की पाठ। मग अनेक कवी येऊन गेले परंतु त्यांचं काव्य नवीन ठरलं नाही, कारण की हे तर एकाला दुसऱ्याला तिसऱ्याला एक पाटी द्विपाटी त्रिपाटीला तर माहित आहे असं म्हणून निराश होऊन जायचे। मग कालिदास सभेमध्ये आले आणि त्यांनी काव्य वाचून दाखवलं आणि त्याचा आशय असा होता की हे राजे तुम्ही धर्मप्रिय आहात, सत्यवक्ते आहात, काव्यप्रिय आहात, खूप विशेषण वापरले आणि खाली असं सांगितलं परंतु तुमच्या आजोबांनी माझ्या आजोबांकडून 101 सुवर्ण मुद्रा उसण्या घेतलेल्या आहेत, उधार घेतलेल्या आहेत, त्या परत कराव्या। हे माझं म्हणणं हे नवीन आहे, काव्यातलं म्हणणं नवीन आहे, हे दरबारी लोक जाणतात, या एक पाटी द्विपाटी त्रिपाटींना विचारा। भोजराजाने विचार केला ही गोष्ट निश्चितच खोटी आहे, परंतु जर मी या एक पाटी द्विपाटी त्रिपाटीला म्हणायला लावलं
तर काय होईल, लोकांना एक वेळा एक वेळा दोन वेळा तीन वेळा ऐकून खरं वाटायला लागेल. म्हणून तात्काळ ती बाब अमान्य करून कालिदासाला 51 सुवर्ण मुद्रा देऊन टाकल्या, तुझं काव्य नवीन रे बाबा घेऊन जा म्हणून. आणि त्याच्यानंतर भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदासाचं वास्तव्य कायमचं राहिलं, कारण दोघांची मैत्री झाली. ही एक दुसरी दंतकथा अस्तित्वात आहे. तिसरी दंतकथा बघा, भोजराजा धारानगरीमध्ये राहत होते आणि त्यांच्या दरबारामध्ये कालिदास हा राजकवी म्हणून शोभून दिसत होता. तर एकदा स्पर्धा ठेवलेली आहे जनसामान्यांसाठी, आणि जो कोणी नवीन चांगल्या प्रकारचं कवित्व काव्य किंवा ओळी छंद ऐकून दाखवेल त्याला 101 सुवर्ण मुद्रा मिळतील असं सांगण्यात आलं. ठरलं मग सर्व धारानगरीतले जनवासी कामाला लागले. त्या धारानगरीमध्ये 3 दरिद्री होते आणि थोडे मंदबुद्धी होते. त्यांनी विचार केला आपणही स्पर्धेत भाग घेऊया, पण काव्य काय सुचेच ना. मग निसर्गाच्या सान्निध्यात गेले, तिथे नदी वाहत होती, जांभळाचं झाड होतं आणि दृश्य असं होतं की जांभळं पाण्यात पडू लागले. मग तिघे जण त्या ठिकाणी फिरत होते. पहिल्याला सुचलं जम्बू फुलानी पकवानी, पिकलेली जांभळाची फळे. दुसऱ्याला सुचलं की पतंती विमल जले, स्वच्छ पाण्यामध्ये पडत आहेत. आणि तिसऱ्याला सुचलंय की ताणी मत्स्यहान खादंती, त्यांना मासे खात नाहीत. का खात नाहीत तर व्यवस्थित सुचतच नव्हतं. वेळ निघून जाईल म्हणून काहीतरी लावायचं. चौथं चरण जलमध्ये डुबुक डुबुक लावत विसरू नये म्हणून ते म्हणतच गेले तिघेही. जम्बू फुलानी पकवानी पतंती विमले जले, ताणी मत्स्यहान खादंती जलमध्ये डुबुक डुबुक. दरबारात आले, कवीला त्या भोजराजाला हे कवित्व ऐकून दाखवलं. भोजराजाला पहिले 3 चरण आवडले, पण जलमध्ये डुबुक डुबुक काय आवडलं नाही. ते तिघेही निराश झाले, परत जाऊ लागले. नंतर बाहेर गेल्यावर कालिदास त्यांना भेटले आणि लवकरच चौथं चरण बदललं आणि ऐकवा म्हटले. दरबारात गेले, ऐकवलं, राजाला ते काव्य आवडलं, 101 सुवर्ण मुद्रा देऊन टाकल्या आणि विचारलं तुम्ही खरंच सांगा, तुम्हाला सुचलं का, कोणी सांगितलं? तर ते तिघेही आधीच पुष्कळ धन मिळाल्यामुळे संतुष्ट झाले. त्यांनी खरा वृत्तांत सांगितला. तर चौथं चरण कालिदासाने जाल गोलक शंकया असं टाकलं. तर जम्बू फुलांनी पकवानी, पिकलेली जांभळाची फळे, पतंती विमले जले, स्वच्छ पाण्यात पडतात, ताणी मत्स्यानं खादंती, त्यांना मासे खात नाहीत. का? जाल गोलक शंकया, जाळे पकडण्यासाठी काहीतरी नवीन शक्कल असेल, रीती असेल. या विचाराने ते मासे घाबरत होते आणि ते खात नव्हते, कारण प्राण्यांच्या पशुपक्ष्यांच्याही प्रजाती उत्तरोत्तर बघा हुशार होत जाताना आपल्याला दिसतात. मध्यंतरी एका काठीला फेविक्विक लावून 3 मासे अडकले असं दाखवलं, म्हणजे माणूस हुशार आहे, परंतु मासे त्याच्यापेक्षाही हुशार आहेत. कुठेच जात नाही, गळाला लागत नाहीत, जाळ्यातही अडकत नाहीत, अशा फेविक्विकच्या काठीला तर अडकतच नाही. अर्थात सगळ्या पशुपक्ष्यांच्या प्राण्यांच्या गोष्टींमधूनही आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक पिढी जी आहे, प्रत्येक सजीवांची ही पिढी दर पिढी सुधारत चाललेली आहे. अशी एक दुसरी दंतकथा आहे. यावरून कालिदासाचं दयालुत्व दयाळूपणा सिद्ध होतो. तो एकटाच महाकवी आणि एकट्यालाच सर्व काही मिळावं अशी त्यांची इच्छा नव्हती. जनसामान्यांनाही ते मदत करणारे होते. एका चौथ्या दंतकथेमध्ये असं सांगितलं जातं की भोजराजा हा सतत दान करत होता. मग कोषाध्यक्षाला चिंता लागली की आता काय होईल, खजिना संपत आलेला आहे. मंत्र्यांनी चर्चा केली, मग कालिदासाच्या कानावर घातलं. कालिदास म्हणाले ठीक आहे. राजाच्या शयन भवनावरील भिंतीवर राजा उठल्यानंतर त्याला दिसावं म्हणून तिथे पहिलं चरण मंत्र्याकरवी लिहिण्यात आलं, आपदर्थम धनम रक्षेत, संकट काळासाठी थोडस धन राखून ठेवावं असा त्याचा अर्थ होता. भोजराजाही हुशार होता कालिदासासोबत राहून. त्याने त्या ठिकाणी दुसरं चरण लिहून ठेवलं, श्रीमताम आपदः कुत, भाग्यवंतांना संकट येतीलच कुठून. नंतर परत वृत्तीत बदल झालेला नाहीये, दानशूरपणा अजून वाढतच चाललेला आहे. म्हणून शयन भवनात जाऊन पाहतात तर काय, राजाने दुसरं चरण लिहिलं. नंतर मग मंत्रकरवी तिसरं चरण कालिदासाने त्या ठिकाणी लिहायला लावलं. ते होतं सा चेत अपगता लक्ष्मी ही, तुमच्या अशा या वृत्तीमुळेच तर लक्ष्मी निघून जाणार आहे. अशा प्रकारे राजाचं लक्षात आलं की हा प्रकार काय आहे. आणि नंतर त्यांनी त्या ठिकाणी चौथं चरण लिहून ठेवलं, संचित अर्थो विनश्यती, म्हणजे जर साठवून ठेवलं धन तर ते नष्ट होणारच आहे, म्हणून दान करावं असं. तर राजा सुद्धा शिकला श्लोक कसा तयार करायचा. अनुष्टुप छंदामध्ये 4 चरण असतात, तर त्या ठिकाणी 4 चरण करून अनुष्टुप छंदाची निर्मिती झालेली आहे. आणि धनाच्या बाबतीत तर असं म्हणतात, दातव्यम भोक्तव्यम धनविषयी संचयो न कर्तव्य, म्हणजे द्यावे दातव्यम, भोक्तव्यम म्हणजे उपभोग घ्यावा, आणि धनविषयी संचयो न कर्तव्य म्हणजे साठवू नये. कारण बघा, उदाहरण दिले, पश्येह मधुकरिणाम, मधुकरिणाम म्हणजे मधमाशांचे जे साठवलेले संचितम अर्थम, साठवलेले मध आहे, हरण त्यांनी दुसरीच कोणीतरी नेतात, मग साठवून काय उपयोग. तसंच त्याचप्रकारे अजून एका श्लोकात सांगितलं की दानम भोगो नाश तिसरो गतयो भवंती वित्तस्य. दानम ऐसा धनाचं दान तरी करा,
भोग उपभोग तरी घ्या, नाहीतर मग काय आता तिसरो गतयो भवंती वित्त असते, तिसऱ्याच प्रकारे धनाची वाट लागते. दान पहिला मार्ग, नाहीतर दुसरा उपभोग घ्यावा, नाहीतर तिसरा मग वाट लागते. तर या न ददाती, जो दान देत नाही, न भुंगते, उपभोगही घेत नाही, तस्य तृतीय या गतीर भवती, त्याच्या धनाची तिसरीच वाट लागते, अर्थात धन नष्ट होतात. अशा प्रकारे श्लोक निर्मिती कालिदासासोबत राहिल्यानंतर भोजराजा शिकले अशी एक दंतकथा प्रसिद्ध आहे. काही विद्वानांचं म्हणणं असंही आहे की कालिदास स्वतः साधूचं वेश धारण करून लोखंडाचं कमंडल घेऊन फिरू लागले आणि नेमकं राजाच्या सायंकालीन भ्रमणाची जी वेळ होती त्याच वेळेला ते समोर आले आणि भोजराजाने त्यांच्याकडे पाहून प्रश्न विचारला की हे साधो, तुम्ही हे लोखंडाचं कमंडलू कसं काय घेऊन फिरत आहात? कमीत कमी तांब्याचं तर पाहिजे, चांदीचं किंवा सोन्याचं नसलं तरी. तेव्हा साधू म्हणाले की अस्य श्री भोजराजस्य द्वे अतिही सुदुर्लभे, या भोजराजाच्या कारकिर्दीमध्ये दोन गोष्टी या फार दुर्मिळ झालेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी? का भोजराजाने विचारलं. मग त्या साधूच्या वेशातल्या कालिदासाने सांगितलं की शत्रुनाम शृंखलैर लोहम, आपण काय करतात, गुन्हेगारास शिक्षा करण्यासाठी, दंड देण्यासाठी साखळ दंडांचा वापर करतात, आणि ताम्रपत्रमच शासनैहि, गुणी लोकांचा सत्कार गौरव वाढविण्याकरता ताम्रपटावर कोरून प्रशस्ती पत्र देतात. त्यामुळे लोखंड आणि तांबे या दोन्ही धातूंची कमतरता आपल्या खजिन्यामध्ये कोशामध्ये झालेली आहे, म्हणून मी तुमच्या कारकिर्दीमध्ये लोखंडाचं कमंडल घेऊन निघत आहे. झालेला प्रकार भोजराजाच्या लक्षात आला, म्हणजेच यांना काय म्हणायचं आहे की आपला दानशूरपणा, दान धर्म थोडासा कमी करावा, असंही काही विद्वानांचं मत आहे. असे म्हणतात, एकदा परप्रांतातला विद्वान व्यक्ती कालिदासासोबत शास्त्र चर्चा करण्यासाठी येणार होता. मग काय, भोजराजाने जय्यत तयारी केली, मंडप सजवले, रस्ते साफसूफ केले, पुष्पवृष्टी ठिकठिकाणी करून ठेवली आणि त्या शास्त्र चर्चा करण्यासाठी येणाऱ्या विद्वानाला घेण्यासाठी चार लोकांना पालखी घेऊन पाठवलं आणि चौघजण त्यांना पालखीत घेऊन येऊ लागले आणि मग अदलाबदल होत होती, पुढचे दोघं मागे, मागचे दोघं पुढे. अशा प्रकारे आतल्या विद्वानाने प्रश्न केला, अयम आंदोलिका दंड स्कंधे बाधती किंतव, अयम म्हणजे हा आंदोलिका दंड पालखीचा दांडा, तव स्कंधे बाधती किम, तुमच्या खांद्याला त्रास तर होतो नाही, होत नाहीये का याचा, होतोय का? असं विचारल्यानंतर त्या चौघांनी एकदाच उत्तर दिलं, न तथा बाधती दंड, आम्हाला पालखीच्या दांड्याचा तेवढा काही त्रास होत नाही, सवयच आहे, नेहमीच काम आहे. यथा बाधती बाधते, जसं आम्हाला बाधती हा शब्द बाधते म्हणजे त्रास देतोय. त्या विद्वानाच्या लक्षात आलं की बाधतीचा प्रयोग आपण चुकीचा केलेला आहे, ती प्रत्यय लावून परस्मय पदात टाकलं. व्याकरणामध्ये जो आत्मनेपदी धातू आहे त्याला ती प्रत्यय लावता येत नाही, हा बाधते असा प्रयोग करायला हवा होता, पण बाधती केलं. म्हणजे विद्वानाने विचार केला की कालिदासाच्या अवतीभोवती त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्यांना व्याकरणाचे एवढे बारकावे समजत असतील तर कालिदासासोबत शास्त्र चर्चा ही निष्फळ आहे, येथे आपलंच पितळ उघडं पडणार आहे, म्हणून काहीतरी कारण सांगून तो विद्वान माघारी परतला, अशी एक दंतकथा प्रचलित आहे. आणि असे म्हणतात की एकदा भोजराजाला लहर आली, आपल्या मृत्यूविषयीचा श्लोक म्हणा असं दरबारामध्ये कालिदासाला म्हटलं, पण कालिदास स्वाभिमानी, त्याने विचार केला की आपण राजाच्या मृत्यूविषयीचा श्लोक का म्हणावा, आणि कालिदास स्वाभिमानी होते, ते म्हणाले मी म्हणणार नाही. झालं तर मग इतर विद्वानही द्वेष करणारे नंतर त्या चर्चेत सहभागी झाले आणि कालिदास ती नगरी सोडून गेले असं म्हणतात. मग 3-4 महिने झाले, 6 महिने उलटून गेले, नवनवीन काव्य कोणी ऐकतच नव्हतं, कालिदासाशिवाय कोणाला जमतही नव्हतं, त्यामुळे भोजराजालाही खूप नाराजी वाटली आणि विषण्णता व्यक्त करत ते स्वतः शैवपंथी वेश धारण करून कालिदासाला शोधण्यासाठी निघाले. हातामध्ये कमंडलू, जटावेशधारी भोजराजा निघाले आणि मग दूरवरच्या प्रांतामध्ये कुठेतरी कालिदास कृशकाय झालेले त्यांना दिसले. खूप वाईट वाटलं, स्वतःच्या डोळ्यात येणारं पाणी लपवलं आणि कालिदासासोबत चर्चा करू लागले. चर्चेतून भोजराजाला असं लक्षात आलं की कालिदासाचं राजाविषयी खूप प्रेम आहे. मग कालिदासाने प्रश्न विचारला, हे साधो कुत्र युष्माकम वसती, म्हणजे तुम्ही कुठून आलात, कुठे राहतात? तर त्यांनी सांगितलं, अस्माकम धारानगर्याम वसती, आमचे वास्तव्य धारानगरीतले आहे. तर कालिदासाने प्रश्न केला, अपी भोज कुशली तत्र, भोजराजाचं सर्व काही क्षेमकुशल चालू आहे ना? तर त्यांनी उत्तर दिलं, भोजराज दिवंगत, भोजराजा तर स्वर्गवासी झाले. तेव्हा कालिदासांना खूप वाईट वाटलं, ते जमिनीवर बसले, अचानक त्यांना फार दुःख झालं, त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि त्यांच्या तोंडून श्लोक निघाला, अद्य धारा निराधारा निरालंबा सरस्वती पंडिता खंडिता सर्वे भोजराजे दिवंगते. हा श्लोक ऐकल्यानंतर राजाने दाढी काढली आणि म्हणाला की बघ, मी माझ्या मृत्यूविषयीचा श्लोक ऐकला की नाही,
त्याच वेळेला चटकन कालिदासाने त्या श्लोकात थोडासा बदल केला आणि म्हणाला, क्षमा असावी महाराज, अद्य धारा सदा धारा सदा लंबा सरस्वती पंडिता मंडिता सर्वे भोजराजे इहागते। पहिल्या श्लोकाचा अर्थ असा होता जो की भोजराजाकडून भोजराजाने कालिदासाकडून म्हणून घेतला, तो असा की अद्य धारा निराधारा भोजराजे स्वर्गवासी झाल्यामुळे धारा नगरीला आधार राहिलेला नाही, निरालंबा सरस्वती विद्वानांनाही आश्रय राहिले नाही, आणि पंडिता हा खंडिता हा सर्वे राजाश्रय नसल्यामुळे आता कवी लोकांचं काही उरलेलं नाही, कारण भोजराजे दिवंगते, भोजराजाच पृथ्वी तलावर राहिलेला नाही, स्वर्गवासी झाला। आणि नंतर काय बदल केला कालिदासाने, अद्य धारा सदा धारा आज धारा नगरी पहिल्यासारखीच आधार प्राप्त झालेली, सदा लंबा सरस्वती सरस्वतीला सुद्धा आलंब म्हणजेच आधार प्राप्त झाला, आणि पंडिता हा मंडिता हा सर्वे राजाश्रय प्राप्त झाल्यामुळे माझ्यासारखे इतर कवी आणि मी यांना सुद्धा शोभा प्राप्त झाली, कारण भोजराजे इहागते, स्वतः भोजराजे या ठिकाणी आलेले आहेत, पृथ्वी तलावर अवतरले आहेत। अशा प्रकारे चटकन काव्य बदललं, शब्द बदलून छंदामध्ये फेरफार करणं हे कालिदासाला जमत होत, आणि म्हणूनच एका श्लोकामध्ये त्यांची महत्ता अजूनच वाढते, ती अशी, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेर भावा अनामिका सार्थवती बभूव। याचा अर्थ असा आहे की काही द्वेष करणारे होते, त्यामुळे कालिदासापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही असं म्हणू लागले, तर पूर्वी कवींची गणना होऊ लागली की विद्वान कोण, अधिक विद्वान कोण, तर मग काय झालं, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिका अधिष्ठित कालिदास, कालिदासाला मुद्दाम नगण्य स्थान देण्यात आलं, कनिष्ठिका अधिष्ठित म्हणजे करंगळीवर बसवलं, भावार्थ असा आहे की आधीच निम्न स्थानावर बसवलं, परंतु त्यांच्या तोडीचा कवी अजूनही तयारच झालेला नाही, मग बघा अद्यापि तत्तुल्य कवे हे अभावा, म्हणून काय झालं, या बोटाला या बाजूची जी बोट याला अनामिका सार्थवती बघू, अनामिका हे नाव पडलं असं म्हणतात, म्हणजेच कालिदासाला जरी करंगळीवर बसवलं तरी पण ते स्थान श्रेष्ठच झालं, कारण त्याच्या नंतरच्या स्थानावर आजपर्यंत कोणीही बसू शकला नाही। अशा प्रकारे कालिदासाविषयीच्या अनेक ज्या दंतकथा श्रुतकथा आहेत त्या कालिदासाचीच महती वाढविणाऱ्या आहेत। लक्षात घ्या, त्यांनी ज्या सप्तकृती लिहून ठेवलेल्या आहेत त्याच अजरामर झालेल्या आहेत, कारण त्यांच्या व्यक्तित्वाविषयी जे काय उपलब्ध आहे ते आधीच सांगितल्याप्रमाणे ते सब प्रमाण 100% खरं नाही आहे, आणि अशा प्रकारे त्यांच्या दंतकथा ह्या चालूच असणार आहेत, कारण कालिदास हे कवी आहे।